पुणे बंगळूर महामार्गावरील मुळा नदीवर बांधलेल्या पुलाला मधोमध भेगा पडल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला आहे, त्यामुळे हा पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंजवडीमधून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. त्यावरून मुंबई तसेच हिंजवडीकडे वाहतूक होत होती. अनेक अभियंते याच पुलाचा वापर करून हिंजवडीकडे जात असतात. त्यापैकी काही अभियंत्यांनी रविवारी दुपारी पुलाला भेगा पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र पोलिसांनी सुरुवातीकडे त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही तासातच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.